Pa. Pa, po usport to sa water tayo. Upad mo tayo. खालच्या बाजूला सर्वप्रथम घरातले प्लास्टिकचे डिश घ्या त्यानंतर 10 इंच पीवीसी पाईप घ्या त्या सेंटर मध्ये ठेवा आणि मार्क करा त्यानंतर सोल्डर आयरनने कट करा ती जागा गरम करून गोल एकदम सरळ त्यानंतर त्यामध्ये फिट करा पाहता पूर्ण झालेले आहे ते मशीन द्वारे त्या प्लेटच्या खालच्या बाजूने छोटे छोटे होल करा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ मध्ये त्या डिश मध्ये आरजीबी लेड लावा त्यानंतर फरचा कापूस घ्या आपण फरचा कापूस कशामुळे घेतला आहे कारण तो ओला झाल्यावर आकुंचन पावत नाही त्यामुळे आपण फरचा कापूस घेतला आहे डिशला होल पाडून पूर्ण झाल्यानंतर पंपच्या होल्डरला ते पाईप जोडा आणि पाईपला वरच्या बाजूला डिश जोडा आणि पूर्ण झाले आता हा डग पूर्ण झालेला आहे झाले आहे आता आपण नुसती लाईट करून पाहणार आहे पा किती मस्त दिसत आहे पा दादा खूपच मस्त दिसते हे ढग पाहता यामध्ये पाणी पोस पडतो आणि वीज कडकते असं वाटत त्यामध्ये वीज कडकते आणि पाऊस पडतो जोरात खूप जोरात पाऊस पडतो असं वाटत आहे पा की मस्त दिसत आहे तुम्ही ऑफिसमध्ये ठेवू शकता खूप मस्त दिसतो गणपती मुळे डेकोरेशन साठी खूप मस्त आहे हा डेकोरेशन साठी काही जे झाडे आहे झाडावर पाऊस पडतो असं वाटत आहे प्रकाशात पहा किती जोरात पाऊस येतो यामध्ये आणि वीज आई कडकत आहे कडक त्यांनी